अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. खानापूर तालुक्यातील अतिक्रमणाबाबत नेमकं काय करायला पाहिजे होतं आणि आता काय करावं लागेल ते पहा. व्यवसायाच्या शोधात असलेल्या युवकांसाठी स्वप्नपूर्तीची खास ऑफर. तुमचं भविष्य तुमच्या हातात. स्वराज्य सेंद्रिय गुळाच्या चहाची फ्रँचायझी घ्या आणि कमी भांडवलात स्वतःचा किफायतशीर व्यवसाय करा. अटी आणि नियमांची कटकट नाही की कसलीही लूट नाही. फक्त 51,000 रुपये द्या आणि स्वराज्य सेंद्रिय गुळाच्या चहाची फ्रँचायझी घ्या. तुमच्या आयुष्यातील सुवर्ण संधीसाठी त्वरित संपर्क करा. संपर्क 96-65-57-16-74. खानापूर तालुक्यात काही दिवसांपासून अतिक्रमण हटविल्याच्या घटना घडल्या आहेत. ते अतिक्रमण काढायला पाहिजे होते का नाही किंवा जे अतिक्रमण आहे ज्या लोकांना अतिक्रमणाबद्दल नोटीस आल्या आहेत त्या अतिक्रमणाचं काय केलं पाहिजे याबाबत ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती दिली. अतिक्रमणाबाबत कोणाचंही घर पाडले जाणार नाही अशी ग्वाही बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर चला पाहूया काय म्हणाले आहेत बाबासाहेब मुळीक. सध्या खानापूर तालुक्यामध्ये जवळजवळ 18 गावांमध्ये गायरान आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भामध्ये जवळजवळ 1456 लोकांना शासनाच्या वतीनं अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस दिलेली आहेत. वास्तविक खानापूर तालुक्यामध्ये 64 गावं आहेत. त्यापैकी फक्त 18 म्हणजे नागेवाडी हिंगणगादी ढकवडी बुद्रुक भेंडवडे साळशिंगे ढवळेश्वर तारवे भूड दोंदळखिंडी पारे वासुंबे कुर्ली जाधववाडी पोशेवाडी करंजे देनापूर रामनगर या 18 गावातल्या फक्त अतिक्रमणाच्या नोटिसा दिलेल्या आहेत. यावरून थोडं असं वाटतंय की काही विशिष्ट गावांचं लक्ष करून त्या ठिकाणच्या अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये कारवाई करायची का काय असं शासनाचं किंवा इथल्या पंचायत समितीचं धोरण दिसून येते. या संदर्भामध्ये थोडी कायद्याची परिस्थिती जर पाहिली तर महाराष्ट्र शासनानं 16-2-2018 एक शासन निर्णय केला आणि त्यामध्ये सर्वासाठी घरे 2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या धोरणाचा मसुदा ठरवण्यात आला. म्हणजे या 16 फेब्रुवारी 2018 शासन निर्णयाप्रमाणे 1-1-2011 पूर्वीची जी शासकीय जमिनी म्हणजे गायरान जमिनी किंवा अन्य जी अतिक्रमणं आहेत ती अतिक्रमणं नियमानुकूल करण्याच्या संदर्भामध्ये हा शासन निर्णय करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये शासनाचं धोरण केंद्र राज्य सरकारनं ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घर देण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती शासनानं घेतलेली आहे आणि त्याला अनुसरून मग ही काही ठिकाणी अतिक्रमण जर झाली असली तर ती अतिक्रमण नियमानुसार करण्यासाठी धोरण ठरवलेले आहे. त्या धोरणामध्ये दोन भाग करण्यात आलेले आहेत. एक सध्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे त्याच ठिकाणी त्या अतिक्रमण नियमाकडून नियमानुकूल करायचं म्हणजे रेग्युलराइज करायचं. असं करत असताना त्याच्यामध्ये त्यांनी दोन भाग केले की एक अतिक्रमित केलेल्या कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याच्या नावे पर्याय घर नसेल तर काय करायचं आणि अतिक्रमण केलेल्या कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याच्या नावावर पर्याय घर असेल तर कशा पद्धतीनं राबवायचं हे एक धोरण नियमानुकूल करण्याच्या संदर्भामध्ये ठरवण्यात आलेलं आहे. आता त्या ग्रामपंचायतीनं तसा ठराव करून प्रस्ताव शासनाला सादर करायचा आहे की हे अतिक्रमण आम्ही नियमानुकूल करण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव द्यायचा आहे. त्यामध्ये एक पर्याय किंवा पर्याय जमीन जर उपलब्ध नसेल तर मग किंवा त्या ठिकाणी अतिक्रमण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जर त्याचं नियमानुकूल करणं शक्य नसेल तर त्यांनी ब मध्ये धोरण ठरवले की
ग्रामीण भागातील अतिक्रमण धारकांचे पर्यायी जागेवर पुनर्वसन करणे, म्हणजे जर एक त्या ठिकाणी त्यांचं नियमानुकूल करायचं घराच्या ठिकाणी, तिथं नियमानुकूल तांत्रिका कायदेशीर अडचणीने किंवा गावाला जर गरजेकरता जागा पाहिजे किंवा जागा ती देऊ शकत नसली तर मग त्याचं पुनर्वसन कुठं करायचं ह्याचं सुद्धा धोरण ठरवण्याची या शासन निर्णयानुसार गरज आहे. आता या शासन निर्णयानुसार उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत याच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केली, त्यामध्ये तहसीलदार आणि गट विकास अधिकाऱ्यांचा समावेश केलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या सर्व ग्रामपंचायतीकडून तशा पद्धतीनं प्रस्ताव घेऊन ते प्रस्ताव शासनाकडे पाठवून ही सगळी घरं नियमानुकूल करण्याच्या दृष्टीनं कार्यवाही करण्याची गरज आहे. आता ही जर कार्यवाही 2018 शासन निर्णयाप्रमाणे पूर्वी जर केलेली असती तर ह्या अतिक्रमण काढण्याची किंवा ह्या नोटिसा देण्याची गरज भासली नसती. आता त्या पद्धतीची कार्यवाही आपल्या तालुक्यामध्ये प्रांताच्या अध्यक्षतेखालच्या समितीने केलेली नाही, या उलट परत त्या ग्रामपंचायतीकडून काही प्रस्ताव घेऊन काही विशिष्ट ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातल्या लोकांना नोटिसा ह्या ज्या काढलेल्या आहेत ह्या नोटिसा ह्या शासन निर्णयानुसार 1/1/2011 पूर्वीची सगळी अतिक्रमण ही नियमानुकूल झाली असल्यामुळं आता ती त्याला काढता येणार नाही आणि काढायची झाली तर त्यांना पुनर्वसन त्या ठिकाणी करणं गरजेचं, म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी जागा त्यांना देणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी देणं शक्य नसलं तर त्याचं अन्यत्र पुनर्वसन करणं गरजेचं आहे अशी आपण मागणी आता उपविभाग अधिकारी तहसीलदार आणि गट विकास अधिकाऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देणारं निवेदन आम्ही दिलेलं आहे. आता ह्या टप्प्यामध्ये जर त्यांच्याकडे काय कार्यवाही झाली नाही तर ह्या सगळ्या गोष्टी शासनाच्या निदर्शनाला आणून जरूर पडली तर या अर्थानं परत आपण काय कायदेशीर हायकोर्टामध्ये जाणं किंवा आणि कशा पद्धतीनं दाद मागता येईल त्या पद्धतीनं दाद मागितली जाईल आणि आपल्या तालुक्यातल्या 18 गावातल्या एकही अतिक्रमण केलेल्या माणसाचं घर पडू दिलं जाणार नाही यासाठी लागणारी सर्व मदत करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा,